नमस्कार, मी स्वाती गोडसे, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत। स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बघूयात राज्यासह देशभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे राज्यातून। राज्यात मिशन बिगिन अगेनचे नवीन निर्देश जे आहेत ते जाहीर करण्यात आलेत। राजस्थान, दिल्ली, गुजरात आणि गोव्यामधून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR टेस्ट महत्त्वाची असणार आहे। 72 तासांपूर्वीच RT-PCR प्रमाणपत्र असल्यास महाराष्ट्रात प्रवेश मिळणार आहे। विमान प्रवास आणि रेल्वे प्रवासासाठी कोविड टेस्ट महत्त्वाची असणार असून RT-PCR निगेटिव्ह आल्यास प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे। महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुयायांना आवाहन केलंय। ऑनलाईन माध्यमातून दर्शन घ्या, चैत्यभूमीवर गर्दी करू नका असं आवाहन त्यांनी केलंय। औरंगाबादमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला। सरकारमधील मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याची टीका त्यांनी केली आहे। भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचार रॅलीत ते बोलत होते। वीज सवलतीच्या घोषणा फसल्या असल्याचं देखील यावेळी ते म्हणाले। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय। सरकार फक्त काही भागांपुरतंच काम करतंय, तसंच वीज सवलतीची घोषणा करून ही सरकार आता ती सवलत नाकारत आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। सरकारमधील मंत्र्यांचा गोंधळ सुरू असून एक मंत्री घोषणा करतो आणि दुसरा मंत्री घोषणा रद्द करतो असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय। लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलाविरोधात भाजपकडून राज्यभरात आज आंदोलन करण्यात आलं। नागपूरमधल्या महादुला इथे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वीज बिलाची होळी करून आंदोलन करण्यात आलंय। या आंदोलनातून सरकारचा खोटेपणा जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचं भाजपनं स्पष्ट केलंय। पुण्यातही पुणे शहर भाजपच्या वतीनं वाढीव वीज बिलाविरोधात सोमवार पेठेतील पॉवर हाऊस कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय। यावेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत वाढीव वीज बिल माफ करण्याची मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे। नाशिकमध्येही रविवार कारंजा भागात भाजपनं आंदोलन केलं। या आंदोलनात नागरिकांसह काही भाजप कार्यकर्त्यांचाही सहभाग होता। आमदार देवयानी फरांदे याही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। तर लॉकडाऊनच्या काळात विजेचा वापर कमी होत असतानाही वीज वितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारण्यात येत आहेत आणि लोकांची लूट केली जाते असा आरोप भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलाय। तसंच त्यांनी परतूर इथल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी केली आहे। परभणीमध्ये भाजपनं वीज बिल होळी आंदोलन केलं। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालंय। यावेळी परभणी शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या महावितरणच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली। बातमी नांदेडमधून। नांदेडमधील माहूरमधील भाजपच्या वतीनं या ठिकाणी देखील वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली आहे। लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलं माफ करावीत अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। दौंडमधील भाजप कार्यकर्त्यांच्या वतीनेही तहसीलदार कार्यालयाच्या आवारात राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन करण्यात आलं। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनानुसार राज्यभरात वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन करण्यात आलंय। भिवंडी शहरातील जकात नाका इथे खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज बिल होळी आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबतच नागरिक देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं बघायला मिळालं। दापोलीमध्ये चक्रीवादळामुळे 2 महिने वीज नव्हती आणि त्यातच आता लाईटची भरमसाठ बिलं आल्यानं याविरोधात भाजपनं बिलांची होळी करत आंदोलन केलंय। लॉकडाऊन काळातील वीज बिलं माफ करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात वीज बिलाची होळी करत आंदोलन करण्यात आलंय। राज्य सरकारनं जनतेचा विश्वासघात केला असून आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्रावर आरोप करत असल्याची टीका यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। बीड शहरात वीज बिलांची होळी करत राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय। यावेळी लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या घरांमध्ये आणि बंद असलेल्या दुकानांमध्ये लाईट बिल दिलीच कशी असा प्रश्न विचारण्यात आलाय। तसंच सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। बुलडाण्यातील शेतकरी वीज वितरण कंपनीला वैतागले। सातत्यानं तक्रारी प्राप्त होत असल्यानं मगरूर अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी बुलडाणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हा वीज वितरण कंपनीच्या मुख्य अधीक्षकांना घेराव घातला। अधिकारी यापुढे ऐकणार नसतील तर आम्ही शिवसेना स्टाईलने धडा शिकू असा सज्जड दम देखील त्यांनी दिलाय।
मुंबईमध्येही वीज बिल विरोधात आज आंदोलन करण्यात आलंय. मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा आणि आमदार तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली वीज बिलांची होळी करत आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. हे सरकार गरिबांच्या विरोधातलं आहे असा आरोप भाजप आमदार यांनी केलाय. भाजप आमदार किसन कथोरे यांच्यासह अनेकांनी यावेळी वीज बिलांची होळी केली. बदलापूर महावितरण कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालीही आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले इथे आंदोलन करण्यात आले. चुकीचं वीज बिल आणि अतिवृष्टीचं अनुदान न दिल्याच्या निषेधार्थ सरकार विरोधात निघालेल्या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वीज बिलांची होळी करून सरकारचा निषेध करण्यात आला. तिकडे भुसावळमध्येही आमदार संजय सावकार यांच्या नेतृत्वात वीज वितरणच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून आंदोलन करण्यात आलंय. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. वीज कर्मचारी जर वीज बिल मागण्यासाठी आले तर त्यांना चोप देण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. आणि आता हिवाळी अधिवेशनासंदर्भात महत्वाची बातमी. राज्याचं डिसेंबरमध्ये होणारं हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे. कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवरती हिवाळी अधिवेशन पुढे ढकलावं का याबाबत सध्या विचारविनिमय सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार होतं आणि ते 3 आठवडे चालणार होतं. न्यूज 18 लोकमतच्या शेतकऱ्यांची काळरात्र या वृत्तमालिकेचा इम्पॅक्ट झालेला आहे. भोकरदन तालुक्यातील पिंपरखेड पिंपळे गावात झालेल्या 3 भावांच्या मृत्यूची बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती आणि त्यानंतर आता आगामी हिवाळी अधिवेशनात एमएसईबीच्या भोंगळ कारभाराची लक्तर काढण्याचा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिलाय. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. सवंग लोकप्रियतेसाठी सरकारनं अनेक घोषणा केल्या मात्र दिलं काहीच नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय. राज्य सरकार सर्व स्तरांवर अपयशी ठरलं असून जनतेचा विश्वास गमावला आहे अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तर निवडणुका आल्या की राष्ट्रवादीचं जातीपातीचं राजकारण सुरू होतं. भाजपनं जातीचं राजकारण कधीच केलं नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत तरी देखील कधी ना त्यांनी त्याचा उल्लेख केला ना पक्षाने त्याचा उल्लेख केला. राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले पण मराठा आरक्षण देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलं. धनगर असेल, वंजारी असेल, ओबीसी असेल, मागासवर्गीय असेल, सर्व समाज घटकांना सारखा न्याय हा भाजपनं दिल्याचं वक्तव्य जे आहे ते या ठिकाणी प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. पदवीधर निवडणुकांसंदर्भात राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी गंभीर आरोप केलेत. पुण्यात पदवीधर निवडणुकीत बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केलाय. तर याबाबत निवडणूक आयोगानं चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. कोरोना उपाययोजनांवरती राज्य सरकारवरती टीका करणाऱ्या विरोधकांना जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय. मोदींनी टाळी थाळ्या बडवायला सांगितल्या त्याने कोरोना गेला का असा सवाल जयंत पाटलांनी विरोधकांना विचारलाय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार का यावरती शिवसेना नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागच्या निवडणुकीत अगदी ठसठशीत लाव रे तो व्हिडिओ करून ज्या भाजप नेत्यांचे वाभाडे काढले ते एकत्र आले तर काय होईल हे येणाऱ्या काळातच कळेल असं परब यांनी म्हटलंय. अजित पवारांनी बंडखोरी करत भाजपसोबत एकत्र येत केलेल्या शपथविधीला आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली आहे. बेईमान भाजपचं बेईमानी करून एकत्र आलेलं काही दिवसांचं सरकार असा टोला त्यांनी लगावलाय. भाजपकडून वीज बिलांविरोधात केल्या जाणाऱ्या आंदोलनावरती नवाब मलिकांनी टीका केली आहे. भाजपने वीज बिल थकबाकी केली त्याचा परिणाम आज झाला असून सरकारला दिलासा देण्याची इच्छा आहे मात्र एमएसईबीची भाजपनं वाईट परिस्थिती करून ठेवली आहे अशी टीका नवाब मलिकांनी केली आहे. कल्याणच्या पत्रीपूल गर्डर लाँचिंगचं काम पूर्ण झालंय मात्र शिवसैनिकांनी फटाके फोडून याचा आनंद साजरा केला आणि त्यानंतर आता यावर मनसेकडून टीका करण्यात आली आहे. फटाके फोडून इव्हेंटचा समारोप केल्याची टीका मनसेच्या राजू पाटील यांनी केलाय. गोरेगावात ड्रग्ज पेडलरला अटक करण्यासाठी गेलेल्या एनसीबीच्या पथकावरती जमावानं हल्ला केला. या हल्ल्यात 2 अधिकारी जखमी झालेत. या प्रकरणी पोलिसांनी कॅरी मेंडेचा या अंमली पदार्थ तस्कराला ताब्यात घेण्यात आलं असून 3 जणांना अटक करण्यात आली. गोरेगावात ड्रग्ज पेडलरला अटक करण्यासाठी गेलेल्या एनसीबी पथकावर अशा पद्धतीनं जमावानं हल्ला केलाय. कॉमेडियन भारती सिंग आणि पती हर्षला जामीन मंजूर करण्यात आलाय. प्रत्येकी 15,000 जात मुचलक्यावरती जामीन मंजूर झालाय. अंमली पदार्थ सेवन प्रकरणात या दोघांनाही अटक करण्यात आली होती. बातमी कोल्हापुरातून. कोल्हापूर जिल्ह्यात शॉर्ट सर्किटमुळे जळालेल्या उसाबद्दल
शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. संतप्त शेतकऱ्यांनी जळालेला ऊस हा नगर परिषदेतील अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणून फेकत आपला निषेध जो आहे तो व्यक्त केलाय. शेतकऱ्यांचा तब्बल 30 एकरातील ऊसाला यात अशी आग लागली होती ज्यामध्ये शेतकऱ्यांचं जवळपास 25 लाख रुपयांचं नुकसान झालंय. बातमी वर्ध्यातून. वर्धा जिल्ह्यात आजपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, मात्र आपल्या पाल्याची जबाबदारी कोण घेणार याचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या मुलाला शाळेत न पाठवण्याचा निर्णय अनेक पालकांनी घेतलाय आणि त्यामुळे पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थी फिरकलाच नसल्याचं चित्र वर्ध्यामध्ये बघायला मिळालं. सांगली जिल्ह्यात शाळांना सुरुवात झाली असून 750 शाळा सुरू झाल्या असून शासनाच्या निर्देशानुसार खबरदारी बाळगून शाळा सुरू झाल्या. तर मिरज या ठिकाणी 110 शाळा सुरू झाल्या असून पालकांची संमतीपत्र घेऊनच मुलांना शाळेत पाठवलं जात आहे. मुलांचं थर्मल स्क्रीनिंग केलं जात असून हात देखील सॅनिटाईज केले जात असल्याचं आज पहिल्या दिवशी या ठिकाणी बघायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय सुरू झाली आहे. संस्थाचालक आणि शिक्षकांनी महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी जय्यत तयारी करत संपूर्ण वर्ग सॅनिटाईज केले आहेत. संस्थाचालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून केवळ 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू केलेत. शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर जवळपास 50% पालकांनी प्रतिसाद देत आपल्या पाल्यांना शाळेत पाठवल्याचं चित्र सोलापुरात बघायला मिळत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी थंड प्रतिसाद मिळाल्याचं बघायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 2500 शाळांपैकी अनेक शाळा सुरू झाल्यात, मात्र काही ठिकाणी पालकांनी पाल्याला शाळेत न पाठवणंच पसंत केलंय. कोरोना कालावधीत राज्यातील शाळा बंद होत्या, आता राज्यात काही ठिकाणी शाळा सुरू झालेल्या आहेत. सिंधुदुर्गातही काही शाळांनी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ग्रामीण भागात प्रतिसाद मिळालेला नाहीये. बीड जिल्ह्यामध्ये आज एकही शाळा सुरू होऊ शकलेली नाहीये. शाळांमध्ये शिक्षक हजर असले तरी विद्यार्थी मात्र गैरहजर असल्याचं चित्र आज बघायला मिळत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे कोरोना अहवाल प्रलंबित असल्यामुळे पालकांनी मुलांना शाळेत पाठवलेलं नाहीये. 4 दिवस उलटून गेले तरी शिक्षकांचे कोरोनाचे अहवाल आलेले नाहीयेत, त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 6085 शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत शिक्षकांचे कोरोना रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आपल्या पाल्याला शाळेत पाठवायचं नाही असा निर्णय जो आहे तो पालकांनी घेतलाय. धुळे जिल्ह्यात सरकारच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील माध्यमिक शाळा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप शाळा सुरू करण्यास परवानगी न दिल्यानं आज शाळा उघडण्यात आलेल्या नाहीयेत. तिकडे अमरावतीतही आजपासून शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती फारच कमी होती. आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यासाठी पालकांना संमतीपत्र देण्यासाठी शाळेनं सांगितलंय, मात्र पालक हे संमतीपत्र द्यायला तयार नसल्यानं विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असल्याचं दिसतंय. चंद्रपूर जिल्हा शासनाच्या आदेशानुसार 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अध्यापन सुरू झाले, मात्र विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती ही अत्यंत कमी आहे. चंद्रपूरच्या तुकुम भागातील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात एका वर्गात 5 ते अवघे 6 विद्यार्थीच उपस्थित होते. गडचिरोलीतही तब्बल 270 शाळा महाविद्यालय सुरू झाली. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी झालेल्या कोरोना चाचणीत तब्बल 106 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे पॉझिटिव्ह आढळलेत. तर विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद नसला तरी काही प्रमाणात विद्यार्थी शाळेत आल्याचंही बघायला मिळत आहे. भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या नाथपंथी समाजानं आता आरक्षणासाठी पवित्रा घेतलाय. नाथपंथी समाजाला एसटी प्रवर्गात सामील करून घ्यावं यासाठी अमरावतीच्या इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढत भीक मागो आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद हवालदार संग्राम पाटील यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मूमधील राजुरी भागात 2 दिवसांपूर्वी पाकिस्ताननं केलेल्या भ्याड हल्ल्यात करवीर तालुक्यातील निगवे खालसा या गावातील 37 वर्षीय जवान हवालदार संग्राम पाटील हे शहीद झाले होते. तर आठवडाभराच्या अंतराने कोल्हापुरातील 2 जवान शहीद झालेत. त्यानंतर आता आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील शहीद झालेले जवान ऋषिकेश जोंधळे आणि संग्राम पाटील यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत राज्य सरकारकडून देण्यात येणार असल्याची घोषणा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे विभागाकडून स्वराज्याचे शक्तीस्रोत असलेल्या गडकिल्ले संवर्धन मोहीम जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. किल्ले शिवनेरी इथून खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, ज्यामध्ये गडकिल्ले स्वच्छता आणि 80 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलंय.
आणि राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतं. बघत रहा न्यूज 18 लोकमत. लोकमत स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघूया देशभरातल्या आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. लोकसभेच्या खासदारांसाठी नवीन निवासस्थानाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उद्घाटन झालंय. या निवासस्थानाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. कमी वेळेत आणि कमी खर्चात या इमारतीचं काम पूर्ण करण्यात आलंय. गंगा जमुना सरस्वती या तीन इमारतींमध्ये जवळपास 76 खासदारांना निवास मिळणार आहे. तर पुन्हा एकदा राहुल गांधींनी मोदींवरती निशाणा साधलाय. मोदी सरकारच्या अनियोजित लॉकडाऊनमुळे लाखो लोकांना गरिबीत ढकललं गेलंय. त्यांनी नागरिकांचं आरोग्य धोक्यात टाकलं अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी टीकास्त्र सोडलंय. तसंच खोटं बोलून कटू सत्य लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं ट्विट देखील राहुल गांधींनी केलंय. बिहारच्या 17व्या विधानसभेचं सत्र आजपासून सुरू झालंय. हे सत्र 5 दिवस चालणार आहे. या सत्र समाप्तीनंतर नितीश कुमार मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची शक्यता आहे. 27 नोव्हेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे. तसंच जदयू भाजप आणि इतर सहयोगी पक्षांना मिळून 17 ते 18 जणांना मंत्रिमंडळात संधी देण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. सोशल मीडियावरून एखाद्याची बदनामी करणं किंवा अन्य माध्यमातून अपमानकारक साहित्य प्रकाशित करणाऱ्या विरोधात केरळ राज्यानं कठोर कायदा मंजूर केलाय. यामध्ये आरोप सिद्ध झाल्यास 10,000 रुपये दंड किंवा 5 वर्षांची शिक्षा किंवा दोन्हींचाही समावेश करण्यात आलाय. ऑनलाईन गेम्समुळे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा दावा करत लवकरच त्यावर बंदी आणण्याचे संकेत कर्नाटक सरकारनं दिलेत. कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. ऑनलाईन गेम्सच्या नादात नागरिकांकडून कष्टाने कमवलेल्या पैशांचा अपव्यय होतोय आणि त्यामुळे राज्यात लवकरच ऑनलाईन गेम्सवरती बंदी आणली जाईल असं देखील त्यांनी म्हटलंय. इंटरनेट सोशल मीडियावरती उपलब्ध असलेल्या मजकुराबाबत पाकिस्तान सरकारनं नवीन नियम लागू केले. या नव्या नियमावलींमुळे फेसबुक गुगल आणि ट्विटरवरती उपलब्ध असलेली माहिती मजकूर हा सेन्सॉर करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या शक्यतेमुळे आता फेसबुक गुगल आणि ट्विटरने पाकिस्तानमधील व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली आहे. देशाची पहिली कॉर्पोरेट ट्रेन तेजस आजपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतलाय. तेजस ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे आणि याचा परिणाम राजधानी दिल्लीच्या तापमानावर होतोय. दिल्लीच्या तापमानात मोठी घट झाली असून तापमानाची नोंद जी आहे ती 6.1 डिग्री सेल्सिअस इतकी झाली आहे. त्यामुळे 17 वर्षांचा तापमानाचा विक्रम यंदा तुटलाय. जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा कडाका वाढलाय. त्यातच आता आजपासून जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. आणि महत्त्वाच्या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.